त्याची स्थापना झाली आणि फोन त्यात बुडाले अशी लोक मागे त्याच्यानंतर मागे देव गावकार बंधू असे देसाई कुमार त्यांनी मी चालू स्वरूपा घेतले आणि त्याच्यानंतर त्यांनी घडल्यानं आम्ही स्वरूप झाले आणि आता धरणा बुडाल त्यांनाच्यान हे पुढे झाले त्यांनाच्यान आम्ही दर वर्षा एक चैत्र पौर्णिमेचा एक उत्सव पळ्या दोन धड्या घेऊन आम्ही गावचे लोक त्याचबरोबर सगळे लोकांचा आमक सहभाग असता त्याच्या कारणान कायच जड जायना पार पडटा राज्याचे ते राज्याचे म्हणजे त्या भागाचे पुढी भागाचे तेंगेले हे चलताले तिथे सगळे वर्षस्व चलताले त्याच्याबरोबर आशिल्ले सोमेश्वर देवस्थानाचे हे पण आसले त्याचे आज कारवार बेंगलोर हेवटे सगळे जे भक्तगण असतात त्याची कुळावे असतात ते प्रसन्न केले जातात आणि ते आयची सोहळ्या हो सोहळा आम्ही चालू केलं म्हणून ते आमचे जाऊन असतात आणि ते मुद्दम वेळ काढून ज्या पद्दतीन उदक अशें देंवता त्या पद्दतीन आमी हो प्रोग्राम स्टार्ट केलो. आता मे म्हयन्यात साधारण हे उदक केन्ना मे म्हयन्याच्या 15 तारखे नंतर साधारण जून म्हणल्यार एक टायम मेळटा हांगा येवपाक नाल्यार रोड ओपन जायना हांगा म्हणटा त्या पद्दतीन मे म्हयन्याचो 3रो आयतार आसा तो आमी हांगा हो उत्सव करपाचो आमी ठरयल्लो आसा. सपोज जर तो उदक देंवलना जाल्यार कदाचित तो 4थो आयतार धरपाक शकतात पूण 3रो आयतार हो साधारण आमी ठरयल्लो आसा. ह्या देवस्थान जे आसा पळय हे कुर्डी गांवचे मेन देवस्थान आसा. हे सोमेश्वराची एक पंचायतन आसा. ह्या पंचायतना भितर रवळनाथाची देवूळ आसा, बेताळ येता, भगवती येता, सातेरीची येता, पुरसाची देवूळ आसा. अशे पंचायतन ह्या पंचायतना भितर हेजी ह्या देवस्थानाची जमीन भरपूर आसली. ती सगळी जे कडून हे आसा सेवेकरी आसा पळय तांकां हे सेवेकऱ्यांक त्यांनी वाटून दिल्ली आसा त्या पद्दतीन त्यांनी ती प्रोग्राम करतात. तर आम्ही सांगे भागातल्या असो आराध्य दैवत जे दैवत आज पर्यंत जागृत असा जवळजवळ 40 वर्सां ज्या सालावली धरणा खातीर जो गांव बुडीत गेलो तो गांव असा कुर्डी गांव हांगचो जो आराध्य दैवत असा हांगा पंचायतान असा. ह्या पंचायतान भितरले मेन देवस्थान असा सोमेश्वर देवस्थान. ह्या सोमेश्वर देवस्थानाचो इतिहास जर पळयत जाल्यार इतिहास मोठो असा. हांगा मोठे मोठे कलाकारां जावन गेल्ले असा. मोगुबाई कुर्डीकर जी स्वर सम्राज्ञी अशें ही आख्खी देशां भितर तिणें नांव केलें अशी ती हांगा अस्तित्व आसलें. आमी सायडीन जर पळयत तिजें घर हांगा आसा. असो गांव जो आसा जो 40 वर्सां पयलीं 83 खंय तरी बुडपाक गेलो आनी तेजी स्थलांतरीत वाड्या वाल्कनीक करपाक येयलें पूण देवाची कृपा म्हणटा देवाची जी सासाय आसा ती खंय तरी लोकां बरोबर आसल्या कारणान हांगा जें अस्तित्व आसा सोमेश्वरालें तें पळोवपाक मेळटा. दर वर्सा गेली 10-12 वर्सां जे लोक कुर्डी गांवांत बुडीत गेल्ले अशे लोक सगळे एक येतात. जे बॉम्बे सारखे लोक जे आसा ते फॅमिली हांगा येतात आनी हो वर्धापन दिन जो आसा सोमेश्वराचो तो मोठ्या उत्सवान हांगा साजरो केल्लो वयता. अनेक भाविक जर तुम्ही पळयत मोठ्या प्रमाणात भाविक जे आसा जे गोंयभरचे भाविक हे ह्या डॅमाक हितू वयता. एक हांगा हे आसा आगळे वेगळे एक हे आसा की जे डॅमाचे मे म्हयन्याक उदक देंवता देंवल्या नंतर खंय तरी देवळाक येवपाक वाट मेळटा तेजे नंतर खंय तरी हो उत्सव साजरो केल्लो आसा. मे म्हयन्याच्या 3र्या आठवड्याक हो उत्सव जाता पूण जर उदक देंवला तितूंत फेरबदल करपाक बीन वयता. हांगा जो पंचायतान आसा हेजो इतिहास जर पळयत जाल्यार इतिहास मोठो आसा. हिंदू देवदेवताची सगळी जी कार्य जी आसा ती ह्या देवळा कडेन सोमेश्वरा कडेन गेल्ली वयताली आनी जेन्ना गांव बुडीत गेलो तेन्ना देवस्थानां सुद्दां त्या त्या भागाक वाटून गेली त्या त्या भागाक देवस्थानां बांदपाक येयली पूण अस्तित्व जी आसा जी पुण्यभूमी आनी कर्मभूमी म्हणटा कुर्डी गांवांतली आनी सोमेश्वराचें जें देवस्थान आसा तें आयज पर्यंत साबूत आसा. संपूर्ण गोंयचो जो लोक आसा किंवां जो इतिहासाक आमी पळयता जाल्यार हें कुर्डी गांव खंय तरी एक फुडल्या हितूंत नकाशांक भितर एक आदर्श गांव आनी देवभूमी पुण्यभूमी म्हणून ओळखली वयतली. इन गोवा खातीर उदय देकर सांगे.